सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण निघालेलो आहे वज्रेश्वरी मंदिरासाठी। अतिशय जागरूक असे मंदिर आहे मित्रांनो, तर या मंदिराची व्हिजिट आपण करणार आहोत आणि आपल्याला या व्हिडिओमध्ये वज्रेश्वरी मंदिराचे आणि वज्रेश्वरी गावाचे दर्शन या व्हिडिओमध्ये घडेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्याला व्हिडिओ नक्की आवडेल। तर चला मित्रांनो भेटूया। आता आपण बाईकच्या पार्किंगमध्ये पोहोचलेलो आहे। आता आपल्या मित्राने आपल्याला काल त्याची गाडी ठेवायला दिली होती, तर तीच गाडी घेऊन आता आपण निघणार आहोत वर्जेश। तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे आता वज्रेश्वरी मंदिराच्या पायथ्याशी। तर समोरच तुम्ही आता पाहू शकतात आपल्याला मंदिर दिसेल, समोरच तुम्ही पाहू शकतात काहीच अंतरावरती आपल्याला वज्रेश्वरी मंदिराचे दर्शन आहे। खाली तुम्ही पाहू शकतात पूजेसाठी सामग्री ठेवलेल्या आहेत आणि प्रसाद देखील इथे अवेलेबल आहे। तर आता आपण चढूया। पाहू शकतात खाली कासवाचीच अशी मूर्ती बनवलेली आहे। वज्रेश्वरी मंदिर हे प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात वज्रेश्वरी या गावामध्ये आहे। इतिहासात असलेल्या नोंदीनुसार बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसईची मोहीम जेव्हा हाती घेतली होती तेव्हा त्यांनी वज्रेश्वरी मातेला नवस केला होता, जर मी वसईची मोहीम जिंकलो आणि पोर्तुगीजांना हरवण्यास मला यश आले तर इथे तुमची मूर्ती मी प्रस्थापित करेन व मंदिराची जीर्णोद्धार करेल। त्यानुसार ह्या किल्ल्याचा जीर्णोद्धार करण्यात आला। तर तुम्ही पाहू शकतात ह्या मंदिराची बांधणी ही एका किल्ल्याच्या गडीप्रमाणे आहे आणि या मंदिरामध्ये गणपतीचे व इतर देवींचे मंदिर आहे। वज्रेश्वरी मातेला पार्वतीचाच अवतार म्हणून संबोधले जाते। तर तुम्ही पाहू शकतात वज्रेश्वरी मंदिराचे काही फीत। मंदिराच्या आवारात आपल्याला दत्ताचे मंदिरही देखील भेटेल। तर आता आपण दत्ताच्या मंदिरामध्ये जात आहोत। तर थोड्याच वेळात आपण दत्ताच्या मंदिरामध्ये एंट्री करणार आहोत। तर समोरच तुम्ही पाहू शकतात दत्त दिगंबरांचे मंदिर। समोरच तुम्ही पाहू शकतात भिंतीवरती जे वाडा येथे जे मूर्ती आहे त्याचे फोटो लावण्यात आलेले आहे। तर मित्रांनो मला नक्की सांगा आपल्याला वज्रेश्वरी मंदिर कसे वाटले आणि वज्रेश्वरी मातेचा परिसर। समोरच शंकराचे पिंड देखील आहे आणि गणपतीची देखील अतिशय सुंदर मूर्ती आहे। तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। समोर तुम्ही पाहू शकतात एक अतिशय जुनं असं घर, जवळजवळ 60 ते 100 वर्ष जुनं हे घर असेल मित्रांनो, आता पूर्ण पडायला आलेलं आहे।
बघू शकता जुना आर्किटेक्चर कसं होतं. समोर तुम्ही पाहू शकतात ही जी नदी दिसत आहे, तर बरेचसे लोक तिथे समोर तुम्ही पाहू शकत असेल तर बरेचसे लोक आंघोळ करत आहेत. पण पावसाळ्यात मित्रांनो ही जी नदी आहे ती अतिशय रौद्र रूप धारण करते आणि फार दुथडी भरून ही नदी वाहत जाते. थेट त्या काठापर्यंत पाणी इथं येतं. तर चला आता आपण गरम पाण्याकडे जाऊ. या नदीलाच लागून गरम पाण्याचे कुंड देखील आहेत, तेच आता आपण पाहणार आहोत. आणि समोर जे तुम्ही पाहत आहात तिथे मंदिर, ते प्रति शिर्डी म्हणून ओळखले जाते. तर ट्राय करूया तिथेही जाण्याचा आपण. तर आता आपण पोहोचलेलो आहे गरम पाण्याच्या कुंडाजवळ. समोरच तुम्ही बघत असेल भाविक गरम पाण्याचा मजा लुटतात आहे. हेच ते गरम पाण्याचे कुंड आहेत मित्रांनो. असे बरेचसे गरम पाण्याचे कुंड आहेत. आता थोड्या वेळ पहिलेच मित्रांनो आपण तिथे गरम पाण्याच्या कुंडाजवळ होतो. जवळजवळ असं आपण नदीला वळसा घालून समोर एक ब्रिज आहे, त्या ब्रिजला वळसा घालून तिथून दिसत असेल तर गाड्या येत आहे समोर. तिथून आपण वळसा घालून ह्या रस्त्याने प्रति शिर्डी मंदिराजवळ आलेलो आहे. समोरच तुम्ही पाहू शकतात हे जे आपले नाशिक त्र्यंबकेश्वर जवळ असलेले शिर्डी मंदिर आहे त्याचीच प्रतिकृती इथे उभारण्यात आलेली आहे. तर आता आपण त्या मंदिराला भेट देणार आहोत. समोरच तुम्ही पाहू शकतात श्री ईश्वरधाम ट्रस्ट साईबाबा मंदिर प्रति शिर्डी वज्रेश्वरी केळठन. तर आता आपण आतमध्ये एंटर करूया. एक सिमिलर असं स्ट्रक्चर इथे उभारण्यात आलेलं आहे, मी पण इथे फर्स्ट टाइम विजिट करत आहे. वज्रेश्वरीला तसं मी बऱ्याच वेळा आलेलो आहे पण इथे येण्याचं हे माझं फर्स्ट टाइमच अटेम्प्ट केला आहे. आणि अतिशय छान असं स्ट्रक्चर इथे बनवण्यात आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. जवळजवळ फिरण्यासाठी आपल्याला वज्रेश्वरी आणि आजूबाजूचा परिसर जर फिरायचा असेल तर एक दिवस पुरेसा आहे मित्रांनो. आय थिंक आपण मागच्या बाजूने एंटर केलेलं आहे. छानशी अशी प्रतिकृती आहे मित्रांनो. समोरच काही इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे, शराब पीकर मंदिर परिसर में आना सख्त मना है. पाहू शकतात छान असा छोटासा सेटअप इथे केलेला आहे बदकांसाठी आणि आय थिंक पान कोंबड्या आहेत. समोर तुम्ही बघू शकता बदकाने अंडे देखील दिलेले आहेत. आज तर थंडी में गर्मी में थंडी का एहसास ले रहे. तर चला आता आपला मेन फोकस करूया मंदिराजवळ आणि मंदिराला विजिट करूया. एंट्री कुठून आहे याची? इथूनच आहे का?
मित्रांनो, मला असं वाटलं की एंट्री मागच्या साईडने आहे, तर आता कळलं की हा समोरचाच एंट्रन्स आहे, तिथून आपल्याला आतमध्ये एंटर करायचं आहे. जर आपण एक सच्चे डिवोटी असाल किंवा श्रद्धाळू असाल तर नक्की वज्रेश्वरी एकदा तरी येणं बनतंच आपलं, कारण काय ते बरेचसे देवाचे मंदिरे देखील आहेत आणि बऱ्यापैकी इथे स्वयंभू असे मंदिर आहेत मित्रांनो, तर नक्की एकदा व्हिजिट करा इथे. हा तुम्हाला बघू शकतात, अतिशय मोठा हॉल. समोर बघू शकतात अतिशय समोरच साईबाबांची मूर्ती आहे. पाहू शकतात अतिशय छान असं मंदिरांचे स्ट्रक्चर बनवण्यात आलेलं आहे, अतिशय देखण्याचे मंदिर मित्रांनो बनवलेलं आहे आणि आपल्या लोकांनी ते व्हिजिट करायला पाहिजे, खास करून हिंदी लोकांनी जे हिंदू आहेत. समोरच बघू शकतात शंकराची सुंदर अशी पिंड इथे आहे. आणि बाजूलाच शनिदेवाची देखील स्थापना केलेली आहे मित्रांनो. एकदा तरी येणं बनतंच मित्रांनो इथे. आणि बाजूलाच गणपतींचे अतिशय सुंदर अशी मूर्ती. तर मित्रांनो, व्हिडिओ इथेच बंद करूया. मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, कारण का अतिशय स्ट्रगल करून हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. ऑफिसची ड्युटी संपवून त्यानंतर आपण इथे व्हिजिट करायला आलेलो आहे. तर नक्की मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला प्रोत्साहन द्या. मागे तुम्ही बघू शकता किती छान असं शंकरांची मूर्ती. Do visit.